कोल्हापूर म्हटलं खरं तर की आपल्या डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरची मिसळ, कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी ठेचा असे सगळे पदार्थ. आणि याच खाद्यपदार्थांना आता अजून एक जोड मिळाली आहे आणि ती म्हणजे विड्याच्या पानाची. कोल्हापूरचे हे पान जगभरात सध्या फेमस केलंय दोघी जावाजावानी. काय खासियत आहे या विड्याच्या पानाची बघूयात. जेवणानंतर खाण्याचं हे साधं विड्याचं पान, पण कोल्हापुरातल्या दोघी जावांनी या पानाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. पानामध्ये नवनवीन प्रयोग करून या पानाला आहारातला प्रमुख घटक म्हणून सादर करण्याचा या दोघींचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातल्या कविता आणि ज्ञानेश्वरी घळसासी या दोघींनी पानाच्या पारंपरिक व्यवसायात क्रिएटिव्ह प्रयोग केले. हळदी कुंकू समारंभात 15 ते 20 पानांची ऑर्डर पुरवणाऱ्या कविता आणि ज्ञानेश्वरी यांचा व्यवसाय आता मोठा होऊ लागलाय. त्यांचं हे पान साता समुद्रापार पोहोचलंय. कोल्हापुरात घळसासी कुटुंबियांचं राजाबाळ नावाचं प्रसिद्ध पान सेंटर आहे, पण कविता आणि ज्ञानेश्वरी या दोघींनी पानाच्या या व्यवसायात अनेक प्रयोग केले. सध्या इथे तब्बल 64 प्रकारची पानं तयार केली जातात. पानामध्ये सुपारीऐवजी काजू किंवा भाजके शेंगदाणे घालून पान तयार करण्यात आलं. त्याचबरोबर उपासाचं पानही या दोघींनी तयार केलंय. पानवाले म्हणले की बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरासा बदलतो. अजूनही थोडंसं तसंच आहे बघण्याचा दृष्टिकोन की पान हे काय पानाची टपरी आहे, ह्यांची हे काय असलं काम करतात असं. पण ही कन्सेप्ट बदलायची हा उद्देश ठेवूनच आम्ही उतरलो पानामध्ये की पान हे चांगलं आहे, आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पण चांगलं आहे आणि हे लोकांपर्यंत पोचवायचं हा विचार करूनच आम्ही ह्याच्यामध्ये शिरलो. मेन हेच होतं की माणसांचा दृष्टिकोन बदलायचा. हे पान तळून बघितलं तर कसं लागेल, किंवा पान उन्हात वाळवलं तर हे पान कसं लागेल, ते कितपत टिकेल, असे प्रयोग आम्ही करत गेलो. की आता केक पानाचा वापर केकमध्ये केला तर ते कसं लागेल, पानाचा केक, पान मूस म्हणा, म्हणजे जे पेस्ट्रीमध्ये आयटम असतात केकमध्ये, ते आम्ही एक एक प्रयोग पानावर करत गेलो, जेणेकरून जे माणसांना आवडत जाईल असे प्रयोग केले. आणि मग सगळ्याच त्यात गोष्टी आल्या की हे लागतंय कसं पण आणि हे टिकतंय पण किती दिवस, असे सगळेच ते आमचे प्रयोग एक चालू होत गेले. नुकताच गोव्यात इफ्फीमध्ये या दोघींनी तयार केलेली ही विविध प्रकारची पानं खास सेलिब्रिटींच्या सरबराईसाठी तयार होती. अभिनेता शाहरुख खान, नाना पाटेकर, अनुपम खेर, मृणाल कुलकर्णी यांच्यासह सगळ्यांना हे कोल्हापूर स्पेशल पान आवडलं. इफ्फीमध्ये खूपच सरप्राईझिंग होतं आमच्यासाठी ते सगळं. जेव्हा इथून निघालो त्यावेळेला फक्त माहीत होतं की हां एवढी मोठी ऑर्डर आहे आणि आपण चाललोय, पण ते भेटतील एवढी मोठी माणसं असं वाटलं की कशाला आपल्याकडे येतील पान खायला, ते कुठं असणार आहेत, आपण कुठं असणार आहे असं वाटत होतं. पण नाही, पण आले, सगळ्यांनी खूपच छान हे कौतुक केलं, सगळ्यांनी अगदी मनापासून पानं खाल्ली. कलाकारांनी खूपच म्हणजे आम्हाला ॲप्रिशिएट केलं, सगळ्यांना पानं खूप आवडली आणि आवडून ते लोक पार्सल पण घेऊन गेले आणि खूपच त्यांनी आमच्या जी दिलेली थाप आहे त्याच्यामुळे आमचा उत्साह अजूनही खूप असा वाढलेला आहे. पानवाल्यांच्या परंपरागत व्यवसायाचं स्वरूप या दोघींनी बदललं. आता पान उद्योजक म्हणून या दोघी जणींची जगभर ओळख होतीये. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर.